बार्शी इथं दाळ मिलचं गोदाम फोडून रोख रक्कम आणि सत्तेचाळीस पोती मूग डाळ चोरट्यांनी लंपास केली आहे सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे बार्शीतील दाळ मिलच्या गोडों मधून चाळीस पोती मूग आणि पंच्याऐंशी हजारांची रोकड असा दोन लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे दरम्यान बाबतीत अशोक मगनलाल शहा राहणार बार्शी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे शहा यांच्या मालकीची डाळ मिल असून त्यांच्या मिलचं गोडाऊन काल मध्यरात्री फोडून चोरट्यांनी त्यातील सत्तेचाळीस पोती मूग याची बाजारभावानुसार किंमत एक लाख चौसष्ट हजार होते तसंच कार्यालयातील पंच्याऐंशी हजारांची रोकड असा दोन लाख एकोणपन्नास हजारांचा ऐवज चोरून नेला आहे